स्वागतरा स्वानंदराचा मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक पावसाळी भाजीची रेसिपी, ती म्हणजे कंटोला भाजीची रेसिपी। ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते। या भाजीमध्ये भरपूर गुणधर्म आहेत। या भाजीमध्ये सी विटॅमिन आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, भरपूर प्रकार आहेत। तर ही भाजी तुम्ही खरंच ट्राय करून बघा। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आपण साहित्य बघूया। याला कंटोला म्हणतात। आज आपण ह्याचीच भाजी बघणार आहोत। कंटोला ही एक औषधी भाजी आहे। ही फक्त पावसाळ्यातच मिळते। या भाजीमध्ये भरपूर प्रोटीन्स, सी विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, मॅग्नेशियम, झिंक या सगळ्याचं प्रमाण आहे। अत्यंत लाभदायक अशी भाजी आहे। या भाजीचं सेवन जर तुम्ही केलं तर तुम्हाला जर मुळव्याधीचा त्रास असेल तर तो कमी होऊ शकतो, किंवा ज्यांना डायबिटीस आहे म्हणजेच मधुमेह आहे ते कंट्रोल होण्यास मदत होते। जे कॅन्सर पेशंट आहेत त्यांच्यासाठी तर ही खूप अत्यंत भाजी चांगली आहे। शिवाय वजन नियंत्रण ठेवण्याससुद्धा या भाजीची खूप मदत होते। तर ही भाजी फक्त पावसाळ्यातच येते। तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला आता आपण याची रेसिपी बघूया। आपण इथे कंटोला भरपूर स्वच्छ धुवून घेतलं आहे पाण्यामध्ये। साधारण एक 5 ते 6 वेळा धुवायचं आहे, कारण याला तशी थोडी माती असते। तर साधारण एक 5 ते 6 वेळा धुवून घ्यायचं आहे। इथे मी धुवून घेतलेलं आहे, आता मी चिरायला घेते। इथे मी उभं चिरते, तुम्हाला कसं चिरायचं आहे तसं तुम्ही चिरू शकता। याच्या बिया घ्यायच्या आहेत। कंटोली जून असतील तर नाही घेतल्या तरी चालतील, पण इथे जी मी घेतली आहे ती एकदम कोवळी आहे, त्यामुळे मी याच्या बिया घेते। कारल्याच्या जातीतली असल्यामुळे कारल्या एवढी कडू नसते पण हलकी कडू असते। 1/4 किलो उभी चिरलेली कंटोली, 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरलेले, 1 मध्यम आकाराची वाटी ओलं खरवडलेलं खोबरं, 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरं, 1 छोटा चमचा हिंग, 1 छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे लाल तिखट, 1 छोटा चमचा धने जिरे पावडर, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या, 1 छोटा खडा गुळाचा, 4 मध्यम आकाराचे चमचे तेल। इथे मी तेल थोडं जास्त घेतलं आहे कारण या भाजीला जरा तेल लागतं, आणि मीठ चवीनुसार। आपण आता इथे पॅन घेतलं आहे, पॅन गरम झालं आहे, आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत। आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मोहरी, जिरं, लसूण हे चांगलं परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालणार आहोत। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। आता आपण याच्यामध्ये हळद, तिखट, हिंग, धने जिरे पावडर आणि मीठ चवीनुसार असं घालणार आहोत। आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये चिरलेली उभी कंटोली घालणार आहोत, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये खरवडलेलं खोबरं घालणार आहोत। आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि वाफेवरती 1-5 मिनटं शिजवणार आहोत। झाकण उघडून बघणार आहोत भाजी शिजली आहे का। भाजी होत आली। आता आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत। गुळामुळे काय होतं, याचा जो हलका कडवटपणा आहे तो कमी होईल आणि चव ही बॅलन्स होईल। आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत, अजून 1-5 ते 10 मिनटं वाफ काढून घेणार आहोत। आपली 10 मिनटं झालेली आहेत, आता आपण झाकण काढून बघूया। आपली भाजी खूप छान मस्त झालेली आहे, छान शिजलेली आहे आणि या कंटोल्याचा रंगसुद्धा असा बदललेला आहे। हे बघा, याचा रंग बदलला म्हणजे ही भाजी शिजलेली आहे। आपली भाजी मस्त झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। ही भाजी अत्यंत पौष्टिक आहे, ह्याचे भरपूर गुणधर्म आहेत। कॅन्सर ज्यांना झाला आहे त्यांच्यासाठी तर ही खूपच भाजी चांगली आहे, किंवा ज्यांना मधुमेह आहे ते कंट्रोल करण्यासाठी ही भाजीसुद्धा खूप छान आहे। शिवाय वजन नियंत्रण राखण्यासाठी सुद्धा ही भाजी खूप छान आहे। याचे भरपूर गुणधर्म आहेत। ही एक औषधी भाजी म्हणून मानली जाते आणि ही फक्त पावसाळ्यातच येते।
तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.